Hello everyone, this is Nisha and welcome back to my YouTube channel Study with Nisha and Shahane Zuzare. So friends, today's video is for 5th standard. The 5th standard je Marathi madhyam che ahet tyanni my English book 5 kada. My English book 5 var page number 86 var tumhala he knows the workman hi choti shi story ahe, tar ti story aaj apan bagnar ahot. Okay, so sarvani page number 86 kada. He knows the workman म्हणजेच देव कारागिराला जाणतो. तर ह्या छोट्याच्या स्टोरी मध्ये काही शब्द आले ते बघू आपण. कॅपिटल म्हणजे राजधानी, वर्कमॅन म्हणजे कारागीर, स्टोन म्हणजे दगड, टिंबर म्हणजे जे इमारतीसाठी आपण जे लाकूड वापरतो त्याला टिंबर असं म्हणतात. स्टोन कारवर म्हणजे दगडाचं कोरीव काम करणारे कारागीर. शुक म्हणजे थरथरणारे किंवा थरथर कापणारे. तर हे झाले थोडेसे जे नवीन शब्द होते ते मी लिहून ठेवलेत बोर्डवर, तुम्ही लिहून घ्या. आता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेला. ही नोज द वर्कमॅन म्हणजे देव जो असतो तो कारागिराला जाणतो. हे कथेचं नाव आहे आपल्या. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड. लक्षपूर्वक ऐकायचं आणि मोठ्यानं वाचायचं आहे. चला तर मग बघू. ऍट द टाइम ऑफ किंग अशोका. अशोका या राजाच्या काळातील ही गोष्ट आहे. अ न्यू टेम्पल वॉज बीइंग बिल्ट इन द कॅपिटल सिटी. अशोकाच्या काळामध्ये एक नवीन मंदिर बांधण्यात येत होतं. तर कुठं बांधण्यात येत होतं? तर कॅपिटल सिटी म्हणजे राजधानीच्या शहरामध्ये एक नवीन टेम्पल अशोकाच्या काळामध्ये बांधण्यात येत होतं. ऑल द पीपल इन द कॅपिटल हेल्प टू बिल्ड द टेम्पल. ऑल द पीपल म्हणजे तेथील सगळे लोक काय करत होते? ते मंदिर बांधण्यासाठी मदत करत होते. दे ट्राईड देअर बेस्ट टू मेक इट स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल. ते सर्व लोक काय प्रयत्न करायचे की ते जे नवीन मंदिर सुरू होत होतं म्हणजे बांधण्यात येत होतं तर ते कसं असलं पाहिजे? स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि सुंदर झालं पाहिजे असा ते प्रयत्न करत होते. रिच पीपल गेव देअर मनी. आता मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक जण हेल्प करत होते. श्रीमंत लोक कशी हेल्प करायचे? तर ते पैसे देऊन हेल्प करायचे. अँड वर्कमॅन पुट इन दिअर बेस्ट वर्क. वर्कमॅन जे होते म्हणजे जे कारागीर होते ते कशी मंदिर बांधण्यासाठी हेल्प करायचे? तर ते काय करायचे? त्यांचा बेस्ट वर्क म्हणजे त्यांचं सर्वोत्कृष्ट काम करून मंदिर बांधण्यासाठी ते काय करायचे? मदत करायचे. अँड ऑदर हेल्प टू प्रिपेअर द स्टोन्स अँड कट द टिंबर. आणि जे इतर लोक होते ते म्हणजे दगड कोरीव काम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? दगडाला घासावं लागतं, दगड व्यवस्थित तयार करावा लागतो. तर ते दगडाचं काम आणि कट द टिंबर म्हणजे लाकडाचं काम करायचे. एव्हरी वन म्हणजे टिंबर म्हणजे काय? लाकूड. इमारतीसाठी जे आपण लाकूड वापरतो त्याला टिंबर असं म्हणतात. एव्हरी वन हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. प्रत्येक जण काय करायचा? प्रत्येक जणांना काय केलं होतं? ते मंदिर बांधण्यासाठी त्यांचं प्रत्येकानं त्यांची मदत केलेली होती. कशासाठी? तर द ग्रेट टेम्पल म्हणजे ते मंदिर कसं झालं पाहिजे? ग्रेट भव्य होण्यासाठी प्रत्येकानं काय केली होती? मदत केली होती. वन डे अँड ओल्ड मॅन केम टू ऑफर हिज हेल्प. एक दिवस एक म्हातारा माणूस आला आणि त्याची मदत करण्यासाठी त्या मंदिरामध्ये स्वतःचं काहीतरी योगदान असावं त्याच्यासाठी तो एक म्हातारा माणूस आला. ही वॉज जय किशन द स्टोन कार्वर. तो कोण होता? त्याचं नाव होतं जय किशन द स्टोन कार्वर. म्हणजे दगडाचं कोरीव काम करणारा कोण होता? स्टोन कार्वर होता. ही कार्ड ब्युटिफुल फिगर्स अँड डिझाईन्स इन स्टोन. तो काय कोणचं काम करायचा? तर तो ब्युटिफुल सुंदर सुंदर काय करायचा? तो आकृत्या काढायचा. आकृत्या म्हणजे मूर्तीकाम करणारा होता तो. दगडांवर डिझाईन काढणारा होता तो. नाव ही वॉज ओल्ड अँड हिज हँड्स शुक अ लिटल. पण तो आता कसा झाला होता? म्हातारा झाला होता आणि त्याची हात कशी थरथर कापणारे होते. थोडे थोडे असे त्याचे हात काय करत होते? थरथर कापत होते. एट ही वॉज अ गुड वर्कमॅन. तरी सुद्धा तो कसा होता? एक गुड वर्कमॅन होता. तो चांगला वर्कमॅन होता. ही टू ग्रेट केअर विथ हिज वर्क. जरी तो म्हातारा असला, जरी त्याचे हात थरथर कापत असले, तरी तो प्रत्येक काम कसा करायचा? अत्यंत काळजीपूर्वक करत होता आणि व्यवस्थित करत होता. जय किशन वॉज टोल्ड टू कार्व द फ्युगर ऑफ अ देवदूत इन अ कॉर्नर. जय किशनला काय सांगण्यात आलं होतं की तुला एक काय काढायची आहे? सुंदर अशी देवदूतची काय काढायची आहे? तुला मूर्ती काढायची आहे. दिस कॉर्नर वॉज द टेम्पल
पण कुठं काढायची ही मूर्ती? एका कॉर्नर मध्ये काढायची होती. तर ते कॉर्नर कसा होता बघू आपण. दिस कॉर्नर ऑफ द टेम्पल वॉज नियरली ऑलवेज डार्क. तो कॉर्नर कसा होता जिथे मूर्ती त्याला काढायची काढायची आहे असं सांगण्यात आलं होतं, तो कॉर्नर कसा होता मंदिराचा, नेहमी अंधारा असलेला होता. तिथं नेहमी अंधार असायचा. हिअर नो वन वुड एव्हर सी द देवदूत व्हेरी क्लिअरली. तिथं कोणीही समजा जरी देवदूतची तिथं मूर्ती काढलेली असली तरी ती व्हेरी क्लिअरली दिसणार नव्हती. पीपल वुड ओनली सी द फेस ऑफ द देवदूत क्लिअरली. लोक जे येणारे जाणारे लोक असतात बघायला ते फक्त काय बघू शकणार होते, तर फक्त देवदूतची काय फेस बघणार होते, फक्त चेहरा बघणार होते. जय किशन मेड अ देवदूत विथ अ ग्रे विथ अ ब्युटिफुल फेस. जय किशन ने कशी तयार केली मूर्ती, एका ब्युटिफुल चेहरा म्हणजे सुंदर असा चेहरा असलेली जय किशन ने काय केली, देवदूतची मूर्ती तयार केली दगडाची. बट दिस इज नॉट इनफ, पण त्याच्यासाठी हे इनफ नव्हतं, त्याच्यासाठी हे पुरेसं नव्हतं. ही सेड ही वेंट ऑन कार्विंग. त्यानं काय केलं, त्यानं त्याचं काम काय केलं, सुरू ठेवलं. त्यानं स्वतःसाठीच बोलला की हे माझ्यासाठी एवढं पुरेसं नाही, आणि त्यानं त्याचं काम पुढेही चालूच ठेवलं. ही कार्व्ड द एन्टायर देवदूत केअरफुली. त्यानं काय केलं, पूर्ण मूर्तीचं व्यवस्थित देवदूतचं काय केलं, सगळं काम व्यवस्थितपणे काळजीपूर्वक असं केलं. त्याला फक्त चेहराच काढायचा होता व्यवस्थित, पण त्यानं तसं केलं का, त्याच्यासाठी ते इनफ नव्हतं, त्याला पूर्ण मूर्ती बनवायची होती. ही कार्व्ड व्हेरी वेल द गार्मेंट्स ऑफ द देवदूत वेअर कार्व्ड इन स्टोन बट दे लुक थिन अँड सॉफ्ट. त्यानं काय केलं होतं, त्याला फक्त चेहराच असा क्लिअरली काढण्यासाठी सांगितला होता, पण त्याला ते पुरेसं नव्हतं. त्यानं काय केलं, पूर्ण मूर्ती कशी बनवली होती, सुंदर अशी बनवली होती. एवढंच नाही तर त्या मूर्तीचे त्याने कपडे सुद्धा, आता तुम्ही इमॅजिन करू शकता, मूर्तीचे कपडे आपल्याला दगडामध्ये कोरीव काम करून काढायचे तर किती अवघड आहे ते. पण ते असं वाटतच नव्हतं की ते कपडे त्यानं दगडामध्ये कोरीव काम केलेले आहे. ते सुद्धा कसे दिसायचे, एकदम पातळ मऊ असे सुंदर असे ते कपडे त्या मूर्तीला त्यानं तयार केले होते दगडाचे. वन डे अ मॅन केम टू दॅट कॉर्नर, ही सॉ जय किशन कार्विंग द देवदूत. एक दिवस त्या अंधाऱ्या कॉर्नरमध्ये कोण आलं, एक माणूस आला, आणि तो बघत होता की जय किशन कोरीव काम करत होता, देवदूताची मूर्ती तो तयार करत होता. ही सॉ हाऊ ब्युटिफुल द कार्विंग लुक. त्यानं पाहिलं की त्याचं जे कोरीव काम आहे ते एकदम सुंदर दिसत होतं त्यानं केलेलं. ही सॉ हाऊ केअरफुली अँड लव्हिंगली जय किशन वर्क. तो हे सुद्धा बघत होता की जय किशन किती केअरफुली, किती काळजीपूर्वक आणि किती प्रेमाने ती मूर्ती तो त्याचं काम करत होता. द मॅन स्माइल्ड, मॅन हसला आणि ही आस्क्ड जय किशन, वाय डू यू टेक सच अ ट्रबल विथ द गार्मेंट्स. तू एवढं का प्रयत्न करतोयस, तू एवढं का मन लावून काम करतोयस. नो वन विल सी यू युअर वर्क इन दिस डार्क कॉर्नर. कोणी, ह्या कथेवरून आपल्याला एकच बोध होतो की ह्या कथेमध्ये आपल्याला काय सांगितले की हा म्हातारा माणूस होता कोरीव काम करणारा, दगडांवर सुंदर सुंदर अशा दगडांपासून सुंदर मूर्त्या तयार करणारा हा म्हातारा माणूस होता. त्याला माहीत होतं, त्यानं जिथं त्याची मूर्ती तयार केली त्या अंधाराच्या कॉर्नरमध्ये, अंधार असलेल्या साईडमध्ये कोणीही लोक जास्त करून बघायला येणार नाही त्याची मूर्ती, पण तरीही त्यानं त्याचं काम कसंही करून टाकलं का, करावं तसं केलं का, नाही, त्यानं त्याचं काम मन लावून केलं. कारण त्याला माहीत होतं जरी कोणी माझं काम केलेलं बघितले नाही, जरी माझी देवदूताची कोणी मूर्ती बघितली नाही, तर कोण बघेल माझी मूर्ती. देवाला तर माहीत आहे ना, देवाला तर ठाऊक आहे ना की मी कसं काम केलंय ते. त्याला दुसऱ्याहून काही घेणं देणं होतं का, नाही. त्याला फक्त स्वतःहून आणि देवाहून, म्हणजे प्रत्येकाने तसंच केलं पाहिजे. आपलं जे काम आहे ते प्रत्येक काम आपण काय केलं पाहिजे, मन लावून केलं पाहिजे. जरी कोणीही आपल्या कामाला नोटीस नाही केलं तरी देव तर नोटीस करतो. देवाला माहिती आहे ना आपण कसं काम केले, काय केले ते. म्हणून प्रत्येकाने कोणतंही काम असो मन लावून केलं पाहिजे. सो झाली आपली आजची कथा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. जर काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट करून सांगू शकता. Thank you very much.